त्याची चर्चा करता आली असते, पण केली नाही तुम्ही. प्रश्न अनेकदा हा जो मुद्दा आहे की जी एकाधिकारशाहीची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती इतर ठिकाणी पण आपल्याला पाहायला मिळते, आणि त्यातला जो मुद्दा आहे तो पेगासिसच्या हेरगिरीचा की जे अतिशय प्रकरण राजकीयदृष्ट्या संवेदनशील झालेलं आहे, तर याबाबत सरकार म्हणून खरोखर तुम्हाला असं वाटतं की या लोकांनी या लोकांची हेरगिरी झाली असेल आणि त्यामध्ये सरकारचा रोल आहे असं तुम्हाला वाटतं? त्यामध्ये काही शंकाच नाही आहे. आत्तापर्यंत पार्लमेंटमध्ये जी चर्चा झाली, जे उत्तर मिळालं आहे, त्यामध्ये हो सरकारचं एक ठोकळं उत्तर आहे की आम्ही जे काही केलं आहे ते अधिकृतपणे केलेलं आहे आणि ऑथोराईज पद्धतीनं आम्ही केलेलं आहे. आता ते पेगासिसचं नाव घेत नाहीत किंवा हो आम्ही केलं असं म्हणत नाहीत, हो नाही केलं असं म्हणत नाहीत. आता त्यामध्ये दुर्बत आहे, सरकारच्या IT कायद्यामध्ये आणि टेलिग्राफ कायद्यामध्ये तरतूद आहे, पण ते कायदे जेव्हा झाले बहुतेक तेव्हा इंटरनेट वगैरेचा एवढा प्रादुर्भाव नव्हता, वायर टॅपिंगचा पद्धत होता, टेलिफोन एक्सचेंजमध्ये तारा काढून कोणाचं तरी भाषांपासून ऐकायचं, फोन टॅपिंगचा विषय होता. IT कायद्यामध्ये आणखी पुढं आपण गेलो, परंतु सरकारकडून आमची अपेक्षा अशी आहे की तुम्ही सांगितलं पाहिजे की हे आमच्या यात काही संबंध नाही, किंवा सांगायचं की आम्हाला याची गरज वाटली आम्ही केलं. आता प्रश्न दोन तीन गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत आणि ही काही एकट्याची बाब नाही किंवा विरोधी पक्षाने उचललेला मामला नाही आहे, हा देशातल्या 17 मोठ्या आंतरराष्ट्रीय मीडिया ग्रुपनी गोष्ट काढलेली आहे. आणि त्यामध्ये सुरुवात कशी झाली, इस्रायलची जी NSO कंपनी आहे त्या कंपनीनं ज्या ज्या लोकांना हे सॉफ्टवेअर विकलेलं आहे आणि त्यामध्ये अटी भरते आहेत, एक अट अशी आहे की हे सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकता येतं असे त्यांनी स्वतः सांगितलं, त्याबद्दल कुणी दुमत नाही केलेलं. म्हणजे एखाद्या खाजगी मोठ्या उद्योग समूहाला दुसऱ्या उद्योग समूहावर स्पाइंग करण्याकरता आम्ही देणार नाही, तर सरकारच्या आणि सरकारच्या मान्यताप्राप्त इंटेलिजन्स एजन्सींच्या वापराकरता आणि टेररिझमला फाईट करण्याकरता आम्ही सॉफ्टवेअर तयार केलं आणि आम्ही देतो आहे, ही ती बाबी ह्यात ही कुणी डिनाय केलेलं नाही. म्हणजे जर घेतला असेल तर भारत सरकारने घेतला असेल. आता भारत सरकारने घेतलं आहे का नाही ते काही कबूल करत नाही, नाही हो म्हणत नाही, नाही म्हणत नाही. खाजगी व्यक्तीने केलं असेल आणि त्याने जर स्पाइंग केलं असेल ते अतिशय गंभीर बाब आहे, पण तशी आता बाब दिसत नाही. मग भारत सरकारनं जर हे केलं, कायद्याप्रमाणे केलं, अधिकृतपणे केलं, तर कायदा काय सांगतो की केंद्र सरकारच्या गृह सचिवांनी परवानगी द्यायची त्यांच्याकडे मांडली केस की, आणि दर महिन्याने त्या कुणाकुणाला परवानग्या दिलेल्या आहेत त्याची तपासणी केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी करायची, मंत्र्यापर्यंत ते जात नाही. पण आज तुम्ही मोदी सरकारच्या काही कॅबिनेट मंत्र्याची नावं त्यामध्ये आहेत, एक भावी कॅबिनेट मंत्र्याचं नाव आहे, एका इलेक्शन कमिशनरचं नाव आहे जो वैधानिक पदावर बसलेला आहे, सुप्रीम कोर्टच्या जजेसच्या त्या बाबतीमध्ये कुणाला केलेलं, अशी एक हजार एक नंबर्स आहेत असं त्या यादीवरून कळले. यादी कशी कळाली, तर एकाला सॉफ्टवेअर विकलं की त्याला कोणाचंही त्याला टायपिंग करता येत नाही, तर जे नंबर दिलेले असतात त्यापैकी एकाला एका वेळेला तुम्हाला ते टॅप करता येते किंवा माहिती गोळा करता येते, आणि कोण देतं काय येतं, म्हणजे त्यात आम्हाला या नंबरची माहिती पाहिजे अशी नंबरची यादी तुम्ही त्यांना दिली, ती त्यांच्याकडे होती आणि सर्व त्या देशांची यादी एकत्रित होऊन 50,000 नंबर आलेले आहेत. आता खरोखरी त्यांचं हॅकिंग झालं का तर ते फोन तपासल्याशिवाय कळत नाही, तर ती यादीतल्या काही लोकांचे जेव्हा ते फोन तपासले त्यावर हॅकिंग झालेलं, त्यांना कळलं ते सॉफ्टवेअर त्यामध्ये होतं, तर बाकीच्यांनी ते फोन दिलेले नाहीत, किती जणांचं हॅकिंग झालं माहिती नाही. आमचा प्रश्न विरोधी पक्ष म्हणून असा आहे की बस केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्ही इस्रायली कंपनीकडून हे सॉफ्टवेअर विकत घेतलं आणि आम्ही हे केलं तर आमचा अधिकार आहे, कायद्यानं मला अधिकार दिला, किंवा आम्ही बिलकुल घेतलेलं नाही असं स्पष्टपणे म्हटलं पाहिजे, असं ते म्हणत नाही. ते काहीतरी गोलमोल सांगतात की आम्ही कायदेशीर केलं आहे, जे काही केलं आहे ठीक आहे, कायदेशीर केलं पण मी घेतलं काही सॉफ्टवेअर विकत. आणि मग बाग गोष्ट अशी आहे की आपल्या देशातल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या वर पालट ठेवण्याकरता, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींच्यावर पालट ठेवण्याकरता, जर्नलिस्टवर मीडियाच्या लोकांच्यावर पालट ठेवण्याकरता ते कुठं जातात काय करतात, आणि मग जे पुढे उघड आलेलं आहे की कर्नाटक सरकार पाडताना कोण कोणाला भेटलं काय झालं त्या गोष्टींच्या का त्याचा वापर केला गेला, राजकीय कारणाकरता वापर केला गेला, हा कायदा आणि सुव्यवस्था किंवा टेररिझमच्या विरुद्ध लढण्याचा काही विषय नाही आहे. आत्तापर्यंत जी नावं पुढे आली त्यामध्ये एकही टेरर रिलेटेड ऑर्गनायझेशन नाही आहे. पण हे जे आणि याची तुलना सगळ्या आणि जर वॉटरगेट प्रकरणाशी करतात आणि त्यावर तिथं सरकार पडलं, महाभियोग चालला, तशी काही शक्यता विरोधी पक्ष जनतेमध्ये जाऊन याविषयी जागृत करू किंवा जनतेचा पाठिंबा अशा प्रकारच्या प्रकरणाला मिळतो आहे का? जनतेचा पाठिंबा मिळतोय असं वाटत नाही मला, कारण इतकं ते
कॉम्प्लेक्स प्रकरण आहे टेक्निकल, की लोकांना ते काय एक जनरली मेथड की सगळेच करत होते म्हणून सोडून देतात, पण त्यापेक्षा एक गंभीर बाब आहे सगळेच करतो. त्याच्यामध्ये एकच फक्त महाराष्ट्र ते अगदी नाना पटोलेंचं वगैरे देखील हॅकिंग होत होतं असा त्यांचा आरोप. कसं आहे दोन गोष्टी त्या आणि ह्या प्रकारात काय फरक तुम्हाला? दोन गोष्टी अशा आहेत की आता रश्मी शुक्ला प्रकरणामध्ये कळलं की आपण ते बघत होते, पण त्यावेळेला एखाद्या क्रिमिनल व्यक्तीशी कुणाचं संभाषण झालेलं आहे, त्या क्रिमिनल व्यक्तीचा फोन करताना एखादा इतर माणूस राजकीय व्यक्ती भेटला तर दोघांचं एक रेकॉर्ड होतं. त्याचा अर्थ त्या राजकीय व्यक्तीचं रेकॉर्डिंग झालं असं नाही, ते अनावधानानं झालेलं आहे असं आपल्यामध्ये होतं, पण ती परमिशन होऊन झालेलं आहे. तर रश्मी शुक्लांच्या प्रकरणामध्ये देखील केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलं पाहिजे किंवा राज्य सरकारनं दिलं पाहिजे की हे परवानगी झाले का बिना परवानगी झाले. बिना परवानगी झाले तर त्या गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर कायद्याची तरतूद केली पाहिजे. ही तरतूद जी आहे ती एकतर काही लोकांना धमक्याचे फोन येतात तर त्याच्यावर कोण देते करण्याकरता असतं, किंवा सुरक्षा जर एखाद्याची पाळायची असेल, आता उदाहरणार्थ समजा माझ्याकडे कोणी पी एस ओ आहे, तर पी एस ओ रुटीनने सांगतो की साहेब आज इथून इथं निघाले, ती पाळस म्हणायची का ती सुरक्षा व्यवस्था म्हणायची, तिथं कुठेतरी लाईन आहे. पण ही ह्या कुठं कशातच बसत नाही. तुम्ही परकीय कंपनीशी गुप्त करार केला, कोणी केला, कुठल्या व्यक्तीने सही केली त्या करार, किती पैसे दिले, कुठले पैसे आले, कारण बजेटमध्ये तर कुठे दाखवलेले नाहीत, पण ते सिक्रेट फंड म्हणून जो व्यवस्था असते ती वापरली गेली, त्यात किती पैसे होते, काय एखाद्या खाजगी व्यक्तीनं तुमच्याकडं हे पैसे तुमच्याकरता पैसे दिले, हे सगळे अनुत्तरित प्रश्न आहेत. प्रकरण फार गंभीर आहे आणि त्यात सर्वात महत्त्वाचा एक पोट भाग म्हणून की मीडियाला संपवण्याचा प्रयत्न, जे आपल्या विरोधात लिहितायत म्हणजे स्वतंत्र पत्रकार करतात त्यांना संपवायचा त्यात निम्मे अर्धे पत्रकार तर आपल्याला माहिती इतक्या दबावाखाली दबलेले आहेत की ते सरकारच्या विरुद्ध ब्र शब्दही काढत नाहीत, पण बाकीचे जे काहीतरी सत्य लोकांच्या समोर आणायचा प्रयत्न करतात त्यांच्यावर जर अशा प्रकारे पाळत ठेवली, त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला, तर मग ती गंभीर बाब आहे.